फ्रेंड्स येत्या सव्वीस जानेवारीला आपण स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहोत आणि त्यानिमित्ताने नातेसंबंधाच्या या सिरीजमध्ये म्हणजे त्या सिरीजचा समारोप करताना मातृभूमीसोबत असलेल्या खास नात्याचा वेध घ्यायचं ठरवलं आणि त्यासाठी कंट्री फर्स्ट हे ब्रिदवाक्य असणाऱ्या राष्ट्रासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या व्यक्तीसोबत जर आपली भेट घडली तर तेव्हा आज आपल्यासोबत मी एक अशी व्यक्ती भेटीला तुमच्या आणलेली आहे ज्यांनी त्यांच्या पोलीस दलाच्या कारकिर्दीमध्ये साडेचारशेच्या वर अवॉर्ड्स मिळवलेले आहेत आणि साहजिकच का आहे कारण जवळजवळ सव्वा दोनशे कोटींची ब्राऊन शुगर जप्त दीड हजार किलो आर डीएक्स जप्त चार खलिस्तानी टेररिस्टसह अनेक गँगस्टर्स पाकिस्तानी आय एस आय एजंट्स मानवी देहाची तस्करी करणाऱ्यांना अटक दीडशेच्यावर मुलींना वेश्या व्यवसायातून सोडवलंय शूटआउट ॲट लोखंडवाला कुख्यात माया डोळस या क्रिमिनलसह एकोणीस गुन्हेगारांचं एन्काउंटर त्यात दहशतवादी विरोधी कारवायांबद्दल सर्व्हाइवल्स क्लब या आंतरराष्ट्रीय क्लबचे सभासदत्व मिळवणारे तसा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय अधिकारी आहेत आणि राष्ट्रपती पदकानेही सन्मानित केलेले आहे तेव्हा साहजिकत ते एवढे अवार्ड असणारच गुन्हेगारांनी दिलेल्या कुटुंबाला जीवेनेशी मारणारच्या धमकीला न जुमानता पोलीस प्रोटेक्शन त्यांनी नाकारलं पण त्याच वेळेला भारतातल्या दोन दिग्गजांना सांभाळलं दो। ते श्री अमिताभ बच्चन आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे बॉडीगार्ड राहिलेले आहेत इतकी ज्यांची ओळख ही विस्मयचकित करणारी आहे तेव्हा त्यांच्यासोबतची भेट ही किती इंटरेस्टिंग असेल तेव्हा भेटूया असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस रिटायर्ड श्री भानुप्रताप बर्गेसरांना सर सायकोलॉजी संडेजमध्ये तुमचं मनापासून स्वागत नमस्कार सर तुमचा जो आता आपण सगळा प्रवास म्हणजे अवॉर्ड्स आणि हे सगळं तुमची कारकिर्द बघितली ही इतकी विस्मयचकित करणारी आहे खरंच पण तुमचं ग्रामीण भागातलं शिक्षण आहे महाविद्यालयीन शिक्षण तुमचं फर्ग्युसन मधलं आहे मग एम बी ए केलं आणि मग बजाज ऑटोमधली नोकरी ते करत असताना एम पी एस सीचं तुमचं तयारी आणि मग पोलीस उपनिरीक्षक म्हणून तुमची झालेली जी काही नियुक्ती ते आता असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून रिटायर्ड बरोबर या मोठ्या प्रवासामधचा आज आपण म्हणजे खूप गप्पा करायच्या आहेत पण हा प्रवास सुरू कसा झाला म्हणजे पोलीसमध्ये काय आवंसं वाटलं आणि एक साधारण घरचं बॅकग्राऊंड कसं होतं कसं आहे की आपण जे आता ऑलमोस्ट की माझ्या लहानपणापासून ते आतापर्यंतच्या आजच्या दिवसापर्यंत एकदम थोड्या एका मिनटामध्ये आपण सर्व त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे साधारणतः जर असं बघायला गेलं तर माझ्या घरामध्ये सैनिकी आणि पुलिसी हे पहिल्यापासूनच जे आहे ते वातावरण होतं माझे वडील मध्ये होते त्याच्या अगोदर ते आर्मीमध्ये होते आर्मीमध्ये असताना त्यांचा एका मध्ये दोन बोट त्यांची निकामी झाले म्हणून त्यावेळेस त्यांनी घरा त्यांना वडिलांना विचारलं की तुम्हाला आम्ही जमीन देऊ गावाकडे किंवा तुम्हाला महाराष्ट्र मध्ये आम्ही सर्विस देऊ तर तुम्ही काय प्रिफर करा ऑलरेडी आमच्याकडे तशी जमीन आमची होती कोरेगाव गाव, गाव होतं आणि माझ्या आजोबासुद्धा आमच्या गावातले तसं सातारा जिल्हा तुम्हाला माहिती आहे की सैनिकी पेशासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे असं हे भाऊकीतील भरपूर सैनिक सैनिकमध्ये होते मध्ये होते आणि मग शेतीऐवजी वडिलांनी पुलीसचा जॉब प्रिफर केला आणि मग त्यामुळे महाराष्ट्र पुलीसमध्ये त्यांची निवडणूक झाली आणि पर्टिक्युलरली पुण्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या नोकऱ्या होत्या अशा या पार्श्वभूमीवरती साहजिकच आपलं घरातील वातावरण तसं होतं त्यानंतर आमच्या रक्तात आपण जसं म्हणतो आता सांगितलं की साकारी लोकांच्या रक्तामध्येच ते थोडं लढवय्या वृत्ती असती ती वृत्ती माझ्यामध्ये पण आलेली ती वडिलांच्यामुळे असेल आजोबांमुळे असेल किंवा जिल्ह्यामुळे असेल अशा या सर्व पार्श्वभूमीवरती आवड जी होती ती माझी सर्वात पहिली आवड जी होती ती मला आर्मीमध्ये जायचं होतं अच्छा परंतु आर्मीच्या मी ग्रॅज्युएशन नंतर दोन एक्झाम दिलेल्या होत्या आणि दोन्ही मध्ये मी फेल झालेलो होतो सायबर मला आर्मी जर झालं नाही तर आपण अधिकारी पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त व्हायचा अशा पद्धतीने मी माझी तयारी करत होतो ओके okay. आणि अशा ह्या बॅकग्राऊंडवरती मग मी ते एम पी एस सीचं ज्या वेळेस ग्रॅज्युएशन झालं नेमकं त्याच वेळेस त्याच वर्षी इंदिरा गांधींची हत्या झालेली होती अच्छा। एक वर्षाच्या मध्ये त्या नेमणुका झाल्या नाहीत आणि मग नंतर एम पी सीची एक्झाम आली आणि त्याच वेळेस मी एम करत होतो जसं आता आपण सांगितलं की फर्ग्युसन कॉलेजमधून मी ग्रॅज्युएशन एटी मध्ये केलं आणि एम चे एच्या एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर मला एम मध्ये एमध्ये ॲडमिशन मिळालं एम करत असताना सहा महिन्याचा पिरियड झालेला होता मी त्याच वेळेस बजाज मध्ये नोकरी सुद्धा करत होतो आणि नोकरी करत असताना प्लस एम बी ए करत असतानाच हे एम पी सीची महाराष्ट्र शासनाकडून आलेली होती आणि मग पहिल्याच अटेम्प्ट मी क्लिअर झालेलो होतो आणि पी एस आय म्हणून अच्छा पण मग जरी तुमचं सगळं घरचं वातावरण थोडंसं त्या दृष्टीने होतं किंवा बघत होतात ते सगळं पण स्वतः प्रत्यक्ष त्या जे फील्डमध्ये आल्यानंतर कारण आधीच थोडंसं बजाजमधली नोकरी किंवा ही एक थोडा सिव्हिल लाईफ जास्त तर सुरुवातीला हे ऍडजस्ट करणं म्हणजे सगळ्या पोलिसी खाक्याचा कारभार किंवा अगदी एनकाउंटर्स पर्यंत तुमचं आहे तर तो ऍडजस्ट करताना सुरुवातीला कसं म्हणजे जड गेलं का ते कसं आहे की कॉलेजमध्ये असताना फर्ग्युसन कॉलेजमध्ये आपल्याला त्यावेळेस आता इलेक्शन होत कॉलेजेस कॉलेजेसमध्ये त्यावेळेस मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये जीएस होतो अच्छा आणि अक्षरशः पुन्हा विद्यापीठाच्या ज्या सिनेटच्या इलेक्शन असायच्या त्याच्यामध्ये जळगावपासून चाळीसगाव असेल जळगाव असेल कोल्हापूर असेल जे पुणा युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये कॉलेजेस होते त्यांच्या युअरच्या तर्फे मतदान व्हायचं आणि त्या मतदानातनं सिनेटचे इलेक्शन कारपूर पुन्हा विद्यापीठाच्या आम्ही ॲक्टिव त्यावेळेस कॉलेजमधूनच ॲक्टिव्ह होतो okay. आणि त्यामुळं की असं धाडसाचं काम असेल किंवा थोडं कुठं पण असेल असं ते त्यावेळेस ॲटोमॅटिक कॉलेजमध्ये असताना जमत होतं सगळं करता येत होतं आणि हॉस्टेलमध्ये होतो म्हणजे घरच्यांचं बॉदरेशन नसायचं घरच्यांचं yeah. काय त्या ठिकाणी असा धाक होता असं आपण म्हणतो जसं रोजच्या जीवनामध्ये रोज असतो oh. तसा मला तो धाक नव्हता आणि हॉस्टेलचं लाईफ होतं कॉलेजचे इलेक्शन चांगले होते फर्ग्युसन कॉलेजचं नाव होतं आपल्याला सर्वांना माहिती आहे आज सुद्धा ते नाव तसंच आहे आणि अशा या वातावरणामध्ये ती थोडी सवय तशी लागत गेली आणि मग ज्यावेळेस ट्रेनिंगच्या मध्ये गेलो ज्यावेळेस सिलेक्शन झालं त्याच्यापूर्वी बजाजचा आपण प्रश्न विचारला तर बजाज मध्ये काम करत असताना मला त्या ऑफिस मधलं काम नव्हतं डाली अँड समीर म्हणून त्यांची एक सब एजन्सी होती जे सायलेन्स बनवायचे आणि आपल्याला आहे की अमृतसरला गोल्डन टेम्पल वरती त्यावेळेस ऑपरेशन ब्ल्यू स्टार झालेलं होतं जनरल अरुण वैद्य जे आपल्या पुण्यामध्येच नंतर राहत होते हो। ज्यांचा त्या ठिकाणी ते, ते हुतात्मा पण पुण्यातच झाले हो। ब्लू स्टार जज झालेलं होतं आणि त्यावेळेस मला ज्यावेळेस माझा इंटरव्यू झाला त्यावेळेस तुम्हाला पंजाब मध्ये जर पाठवलं गेलं तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या ऑर्डर्स वगैरे घेतलाल का किंवा आपली रिकवरी आहे ती करताल का असं विचारण्यात आलं बजाजमध्ये असताना त्याला मी तयारी दाखवली का तर त्यावेळेस खरं तर नोकरीची गरज होती दुसरं पैशांची गरज होती आणि आपण एक स्वतः काहीतरी नवीन करतोय आणि ठीक आहे आता पंजाब शांत झालंय तिकडे पोलिस आहेत आर्मी आहे सर्व आहे धाडसाचं काहीतरी आहे काहीतरी आहे धाडसाचं असं ते थोडं चॅलेंजिंग वाटलं मला म्हणजे आपण म्हणतो आणि मग मी त्या पिरियडमध्ये पंजाबमध्ये जाऊन ते बऱ्यापैकी चांगल्यापैकी काम केलं कंपनीसाठी आणि मग माझं ऍप्रिशिएशन त्या ठिकाणी मला पहिला लेसन्स मिळाला की आपण जर कुठेतरी संधी आली त्या संधीचा जर आपण लाभ करून घेतला तर नक्कीच त्याचं ऍप्रिशिएशन लोक करतात किंवा आपले सिनियर्स असतील कुणी असतील ते सर्व करतात त्याच्यामध्ये अशा याच्यातनं तो धडा मला तिथून मिळाला आणि मग पुढची जी कारकी आता काही सांगताय पण मग तेव्हा एमपीएससी करायचं माझं होतच की मी आपल्याला सांगितलं हो। की ऍडव्हर्टाईज नव्हती म्हणून एमपीएससी नव्हतं आर्मीच्या परीक्षा त्याच okay. मध्ये दिलेल्या होत्या त्या दोन्ही दुर्दैवाने फेल झालो कारण माझी सगळ्यात पहिली प्रबळ इच्छा जी होती ती आर्मीची इच्छा होती आणि माझ्या माझ्याबरोबरच्या बरेच जण झालते त्यावेळेस आर्मी मध्ये गेलेले म्हणून मला सुद्धा वाटायचं की आपण सुद्धा जाऊ त्या ठिकाणी मग ज्यावेळेस हे एम बी एचं जे नोकरी करत असतानाच प्लस हे ॲडवर्टाईज आली मग त्यानंतरचा जो कालावधी होता हुँ. तो मग आपल्याला की ॲटोमॅटिक त्याच्यामधनं मग मला धडे जे असतील ते, ते इलेक्शन कॉलेजचे असतील कॉलेजचं वातावरण असेल हॉस्टेलचं वातावरण असेल नंतर हे पंजाबमध्ये जाऊन आल्यानंतर लोकांनी जे ॲप्रिशिएशन केलं त्याच्यातून मला अजून स्फूर्ती मिळाली आणि मग त्यातून मग पुढे मग ज्यावेळेस हे पी एस सिलेक्शन झालं तर त्यावेळेस पीटीसी मध्ये सुद्धा मी फायरिंग फायरिंगमध्ये फायरिंग जो आमचा प्रत्येकाची एक्झाम असते आमची त्या एक्झाम मध्ये मी फर्स्ट आलेलो होतो की मला म्हणजे आउटडोरला मी फर्स्ट पैकी बऱ्यापैकी चांगलं मला सगळ्या ह्याच्यात तसे चांगले गुण होते का तर मला आवडीचा माझा जॉब मिळाला होता की तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या आवडीचं काम मिळतं त्यावेळेस तुम्ही ते मनापासून करायला आणि मला ती माझी आवडच होती जर पी एस आय झालोय पोलिसच व्हायचं आणि वडील अधिकारी नव्हते मी अधिकारी झालो म्हणून त्याच्यामुळे की मानसन्मान असेल किंवा गावामध्ये आपलं स्थान एक वेगळ्या पद्धतीने निर्माण झालेलं होतं जास्त आणि त्याच्यातूनच आम्हाला माझे जे प्रिन्सिपल होते त्यावेळेस आम्हाला जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होतं होत नाशिकला त्या ठिकाणी साहेब म्हणून जे होते खूप नावाजलेले हो, अधिकारी होते आपण सुद्धा नाव ऐकले असेल त्यांचं खूप लोकांना माहिती आहे त्यांचं त्यांच्याकडे आमचं ट्रेनिंग झाल्यामुळं त्या ट्रेनिंगचा एक आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा झाला शिस्त कशी असायला पाहिजे परत आपण डेडिकेटेड काम कसं करायला पाहिजे आणि सर्वात प्रथम देश असतो नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात हे त्यांच्या पिरियडमध्ये आम्ही जास्त चांगल्या पद्धतीने शिकतो पण मग जेव्हा तुमचं पोस्टिंग झालं म्हणजे एम पी एस सी झाल्यानंतर तुमचं पहिलंच पोस्टिंग मला वाटतं दाऊदचा जो एरिया आहे डोंगरी तिथे झालं होतं तर त्यावेळेला घरच्यांची रिएक्शन कशी होती किंवा त्यावेळेस एवढा विचार कोणी केला पण नाही किंवा घरच्यांना सुद्धा एवढं काही नाही माहितीच नाही माहिती असतं की ठराविक भाग हा नॉटरी असा आहे किंवा ठराविक भाग हा मलबार हिल सारखा भाग असेल किंवा पुण्यामध्ये आपण म्हणतो की प्रभात रोड असेल चांगला भाग आहे पर्वती झोपडपट्टीचा भाग आहे असं ज्यावेळेस आपल्याला माहिती असतं त्यावेळेस आपल्याला त्याची भीती वाटते किंवा त्याच्याबद्दल चांगलं वाटतं दोन्ही आहे त्याच्यामध्ये की डोंगरी काय हा प्रकारच माहित नव्हता आमच्या बॅच चे बरेच जवळ दोनशे आम्ही पासआउट झाल्यानंतर त्या ठिकाणी गेलेलो होतो त्याच्यापैकी दोनशे लोकांची पोस्टिंग मुंबईमध्येच झालेली होती मुंबईचं जास्त काही नॉलेज नव्हतं चर्चगेट आणि व्हिटी शिवाय जास्त कुठं काय गेलेलो नव्हतं त्याच्यापूर्वी सुद्धा माहिती नव्हतं आणि अशा या पार्श्वभूमीवरती डोंगरीमध्ये झाल्यानंतर मुंबईतले जे अधिकारी होते त्यांनी मला सांगितलं की तुझे खूप पॉलिटिकल चांगले माझे ह्या कॉलेजच्या राजकारणामुळे की भरपूर जे सिनियर लिडर्स होते त्या काळातले आज सुद्धा त्याच्या पुढे गेलेले आहेत ते त्यांच्याशी माझे वैयक्तिक खूप चांगले संबंध होते तर तू डोंगरी करू नकोस डोंगरी खूप नॉटरेस एरिया आहे आणि डोंगरीच्या ऐवजी तू दुसरं चांगलं पोलीस स्टेशन कुठंतरी करून घे मग माझ्यातला परत तो सातारी जो बाना आहे तो जागा झाला आणि म्हणलं आपण पंजाबला जाऊन आलो एवढं सगळं केलेलं आहे कॉलेजमध्ये एवढं सगळे हे केलेले आहेत के ॲक्शन्स केलेले आहेत मग आपण आता डोंगरीच करूया अशा ह्या डोंगरीच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे डोंगरी तर दाऊद खूप नंतरच आहे हो। त्यापूर्वीच्या काळामध्ये डोंगरीचा एरिया जो फेमस होता तो करीमला होता त्या शेजारीच हाजी मस्तान होता त्या शेजारीच करीम युसुफ पटेल होता आणि त्यावेळेच्या काळामध्ये स्मगलर्स सगळ्या स्मगलर्स असेल दोन नंबरची कुठली कामं असतील किंवा नार्फटिक्स असेल किंवा गोदी त्या ठिकाणी होतं म्हणजे गोदीचा भाग डोंगरीला लागून होता स्मगलिंगचा प्रकार जो असेल तो गोदीतनं स्मगलिंग व्हायचं अशा ह्या सर्व पार्श्वभूमीवरती भा म्हणजे मुंबईमध्ये कुठलाही मेजर इन्सिडेंट्स जर काही गुन्ह्याच्या घडला तर त्याचं हे डोंगरीमध्ये असा तो आपण खूप प्रसिद्ध म्हणू शकतो त्याला त्या खूप प्रसिद्ध एरियामध्ये ते पहिलं पोस्टिंग झालं आणि एक चॅलेंज मिळालं त्या ठिकाणी दुसरी गोष्ट की बॅचलर असल्यामुळे आणि मुंबईत कुठेही घर नव्हतं हो मुंबईत राहायची सुविधा हो नव्हती पोलिस स्टेशनच्या वरती एका दहा बाय दहाच्या रूममध्ये आम्ही तीन जण राहत होतो त्याचा फायदा असा झाला की तास आम्ही पोलीस स्टेशनला अवेलेबल होतो आणि मग ते त्याच काळामध्ये मग दाऊद तिकडे दु दुबईला पळून गेलेला होता इंटरनल गँगवार खूप मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं मग पठाण गँग त्यावेळेस होती जी करीमलालाची होती दाऊदची गँग होती आरुंगवळी शेजारीच होता अश्विन हो। नाईक होता त्यावेळेस अमर नाईक होता नंतर अश्विन आला आणि माटुंगा वगैरे परिसरामध्ये वरदराजन हा जो होता हो। साऊथमधला हो। तो वर्धाबाई म्हणायचे त्याला तो वर्धाबाईचं हे साम्राज्य अशा भरपूर मोठ्या गँग त्या ठिकाणी त्या ठिकाणी सिनेमातूनच तुम्ही सिनेमातून ऐकलेले आहेत मुंबईतल्या लोकांना बऱ्यातरी माहिती आहेत पण बाकी मुंबईच्या बाहेर एवढ्या लोकांना नावं फक्त जुन्या लोकांनी ऐकलेली तर नवीन पिढीला तरी नावं पण माहीत नाहीत अशा पार्श्वभूमीवरती संधी चांगली मिळाली आणि म्हणजे आज सुद्धा मी माझ्या जे कामाचं किंवा मला जे शिकायला मिळालं त्याचं सर्वच श्रेय देतो मी तिथं नामदेव हवलदार म्हणून आम्हाला जे होते अच्छा। त्या हवालदाराने एका आम्हाला शिकवलंय की काम कसं करायचं असतं कुठं ऍग्रेसिव्ह व्हायचं कुठं एखादी महिला आली वयस्कर आलं तर त्यांच्याशी कसं वागायला पाहिजे क्रिमिनलशी कसं वागायला पाहिजे आणि त्याच वेळेस श्याम कुंडलकर नावाचे पहिले सिनियर इन्स्पेक्टर होते आता हायत नाहीत ते दोघं पण हयात नाहीत पण त्या श्याम कुंडलकर आणि नामदेव हवलदार यांच्यामुळे जो पायाभरणी आपण म्हणतो हु. तो पायाभरणी पोलीस खात्यातल्या हा डोंगरी सारख्या एरियामध्ये झाल्यामुळे मला मग मा पुढचे कुठलेही काम करायला कुठलंही अवघड वाटलंच नाही का तर ह्याच्यापेक्षा आपण जास्त काम चांगलं केलेलं आहे त्याच्यामुळे मला पुढच्या कामाला त्याचा थोडा फायदा थो� झाला बरोबर तुमचं पहिलं पोस्टिंग जे झालं म्हणजे एकदमच इतक्या मोठ्या ठिकाणी की नंतर सगळं तुम्ही म्हणला तसं सोपं वाटलं किंवा अवघड नाही गेलं पण ह्या सगळ्या एवढ्या कारकिर्दीमध्ये म्हणजे आता निवृत्त झाल्यावर असं म्हणूया या मागे वळून बघताना की तुम्ही अगदी दहशतवादी बघितलेत साधे सिव्हिल याच्यात करणारे भुरटे चोर असतील असे पण बघितले अगदी बलात्कारी पण बघितलेत गुन्हेगार किंवा ह्या सगळ्या लोकांच्या मानसिकतेमध्ये मा तुम्हाला काही असा वेगळा बदल किंवा फरक जाणवला कि कि का म्हणजे की कधी कोणाची घरची परिस्थिती आहे किंवा काही वातावरण आर्थिक तसं आहे का कट्टर काहीतरी धर्म पंथ याचं काही असेल तर त्यांच्या मानसिकतेत तुम्हाला काही जाणवलं का फरक असू शकतो कसं आहे की गुन्हेगार हा जन्मता कधीच गुन्हेगार नसतो जन्माला येताना कधीच तो गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही बरोबर तो समाजानेच घडवलेला एक भाग असतो अगदी जसा तुम्ही डॉक्टर घडवता जसे तुम्ही सायकोलॉजी घडवता जसे तुम्ही व्यापारी घडवता उद्योगधंदे उद्योगपती घडवता तसा हा गुन्हेगारीचा प्रकार जो आहे तो मी माझ्या विचारांमध्ये पहिल्यापासून हे मनामध्ये आहे की गुन्हेगार हा कधी जन्मता गुन्हेगार नसतो आणि मग एकतर त्याला वेगवेगळी कारणं आहेत की जसं आता आपण जर बघितलं की टेरिस्टचा जो प्रकार असतो तो कट्टरतेकडे झुकलेला असतो धर्माच्या आधारावरती ते, ते जे काही करतात टेरिस्ट ऍक्ट असतो तो त्यांना कुठल्या तरी एका मनामध्ये हेतू किंवा ध्येय साध्य करण्यासाठी म्हणून त्यांचा तो प्रयत्न असतो त्यांना ब्रेन वॉश केलेला असतं किंवा घरातील वातावरण त्यांच्या आता समजा की आपण बघतो की घरातील वातावरण लहानपणापासून त्यांना तसं असतं की जर हिंदू धर्मी असेल तर हिंदू धर्माच्या घरात पूजा पाठपासून ते कट्टरतेकडे झुकलेले असतात दुसरं की जर मुस्लिम असेल तर त्याला ते, ते नमाजपासूनच पहिल्यापासून एकदम रमजान कसा पाळायचा नमाज कसे पाडायचं ह्याच्यापासून असेल पारशी असेल तर त्यांची इकड गड़ जण असते ख्रिश्चन असेल तर त्या पद्धतीने घडतो पण ही कट्टरतेकडे ज्यावेळेस झुकतात त्यावेळेस मग ज्यावेळेस असा कुठला प्रॉब्लेम एखादा इश्यू येतो तयार होतो देशामध्ये किंवा तुमच्या कुठल्याही भागामध्ये तो इश्यू तयार होतो त्यावेळेस असे जे गुन्हेगार करणारे असतात किंवा टेरिस्ट ऍक्ट करणारे असतात ते पैशाच्या उद्देशाने गुन्हे करत नाहीत किंवा वर्चस्व निर्माण करायचे त्यांना म्हणून करत नाही की त्यांच्या डोक्यामध्येच ते असं की आपल्याला स्वतंत्र राष्ट्र जसं खलिस्तानवाद्या ज्यावेळेस मोमेंट चालू झाली खलिस्तान त्यावेळेस खलिस्तान देश त्यांना निर्माण करायचा होता टेरेस ऍक्ट जे आता आपण बघतो की सगळीकडचं जे आहे सिरियापासून असेल इराण मध्ये असेल इराक मध्ये असेल इराण मध्ये असेल आपल्या भारतात कित्येक बॉम्बल झालेले आहेत त्यातील आरोपींचं की एक इस्लामिक स्टेट म्हणजे जग हे पूर्ण इस्लामिक स्टेट असायला पाहिजे ह्या पार्श्वभूमीवरती त्यांना ते त्यांच्या डोक्यामध्ये ते भिडलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते काम करतात हा एक प्रकार झाला त्यांची मानसिकता लहानपणापासूनच तशा जडणघडण्यात झाल्यामुळे असेल दुसरं की आता जे आपण दुसरे गुन्हेगार सांगितले की सामान्यतः भोटे चोर असेल बुलटा चोर हा त्याला कुठेही मोठं चोऱ्या करून कुठेही त्याला मोठं काही क्रिमिनल बनायचं नाहीये त्याचा रोजची गरज mm. संपली त्याची त्या ठिकाणी त्या mm. त्या त्याला आज काहीतरी चोरलं ते विकलं त्याला आजचा दिवस निघाला उद्या दुसरी चोरी रोची रोची आर्थिक विवंचना आणि मग त्याच्या पुढचा प्रकार येतो जे आपण माफियाज म्हणतो किंवा जे गँगस्टर्स म्हणतो की त्यांना मग त्याच्यातनं दोन तीन त्याच्यातनं उद्देश साध्य करायचे असतात की एकतर पैसे मिळायला पाहिजेत त्यानंतर त्या भागामध्ये माझे वर्चस्व जास्त पाहिजेत त्यानंतर साम्राज्य असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये की जास्तीत जास्त माझ्याकडे सगळी मुलं आकर्षित कशी होती की मी जेवढा मोठा बाई मी जेवढे मुलं घेऊन निघतो जेवढ्या गाड्या घेऊन निणतो त्याच्यामुळे ऑटोमॅटिक जी तरुणांची संख्या जी आहे की आज आपल्याकडे देशामध्ये आपण बघतोय आर्थिक विषमता आहे त्या बरेच कारण त्याला आहेत की जे तरुणांची काय ह्याच्याकडे ओढ होती आणि एक आकर्षण निर्माण होतं की ज्यावेळी शूट आहेत लोकं पिक्चरमध्ये माया डोळ्याचं उदातीकरण केलेलं दाखवत लोकांच्या लक्षात येत नाही की माया डोळ्यात शेवटी मरतो कसा तो बरोबर किंवा आपल्याकडे आता जर पुण्यातलं उदाहरण बघितलं तर एक परवा आपल्याकडे गँगस्टरचा एका मर्डर झालेला आहे पण एक बघण्याचा दृष्टिकोन त्याच्या अगोदर त्याच्याबरोबर कशी लोक राहत होते कसे त्याला मागे पुढे करत होते कसे लोक त्याला घाबरत होते एक तरुण वयामध्ये थोडं आकर्षण असतं आजातन ते निर्माण होतात असे गुन्हेगार जे असतात त्यांना आपण माफी आज म्हणतो आणि मग पुढचा मुद्दा जो येतो की सामाजिक व्यवस्था त्या ठिकाणची कशी असेल की त्यांना शिकवणारे शाळा आता आपण बघतो की शाळांमध्ये कसं शिक्षण दिलं जातं आजूबाजूची परिस्थिती कशी आहे रोल मॉडेल आपल्याकडं आज नाही आहेत जे पूर्वीच्या काळामध्ये रोल मॉडेल्स होते की मी गल्लीतनं बाहेर पडलो की गावातला कोणतरी एखादा चांगला मनुष्य आहे आपल्याकडं पुण्यामधलं उदाहरण घेतलं तर आपण मोहनधारी आपले रोल मॉडेल होते भाईवैद्य आपले रोल मॉडेल होते असे कित्येक लोकांची नावं घेता येतील सगळ्यात जाऊ द्या की अख्ख्या महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी आपण म्हणू की छत्रपती शिवाजी महाराज आपले रोल मॉडेल होते छत्रपती संभाजी महाराज आपले रोल मॉडेल होते ज्योतिबा फुले इथंच झालेत सावित्रीबाई फुले इथंच झालेत असे आंबेडकरांपासून जर आपण नावं घेतली तर असे कित्येक नावं आहेत ती त्या काळामध्ये त्यांचा विचार रोल मॉडेल म्हणून मौल होत होता तो राहिला नाही म्हणून मग एक चांगली दिशा मिळण्याच्याऐवजी चुकीच्या दिशेला जर मुलं जात असतील आणि त्याला थांबवायला कोणी नसेल तर त्यातून गुन्हेगारीचे अशा प्रकार तयार होतात आणि मग त्यांची मानसिकता तशी होते।, होते। मानसिकता तशी का होते तर त्याला पर्याय राहत नाही मग अगोदर एक गुन्हा केला त्यावेळेस पकडला गेला त्यातून सुधरायचा प्रयत्न जर खरोखर मनापासून करायचा असेल तर त्यातनं बाहेर पडू शकतो परंतु नाहीतर मग तो चक्रव्यूहात अडकला जातो मग त्यांनी त्याला मारलं तर तो हा जिवंत राहील नाही तर मग एक भीती संरक्षणाची लोक घेऊन फिरायची सवय असतात की अशा ह्या सर्व पार्श्वभूमीवरती मग त्यांची मानसिकता तशीच होत जाते मग त्यांची अटॅचमेंट तुटत जाते घरचे सुद्धा आपल्याला माहित आहेत की पहिल्या वर्षी सांगतील दुसऱ्या वर्षी समजवतील रागवतील दम देतील तिसऱ्या वर्षी ते म्हणजे आता काय हा वायाच गेला तर वायाच गेलेला गे आहे अशा याच्यातून मग घरच्यांच्या मानसिकतेवरती त्याचा परिणाम होतो गुन्हेगाराची मानसिकता तशीच होत जाते आपण कित्येक पिक्चर बघितलेले आहेत की मला वाटतं वास्तव नावाचा पिक्चर होता खूप चांगला पिक्चर हो। 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 होता तो की आई वडील मग शेवटी कंटाळतात आणि मग ते वेगळे होतात आणि मुलगा वेगळा होता मग त्याला पण आधार कुणाचा नसतो आणि आईवडिलांना कुणाचा आधार नसतो म्हणजे अख्खं कुटुंब त्या ठिकाणी ना कुटुंबच काय नातेवाईक त्या ठिकाणी सगळे डिस्टर्ब होतात आणि त्यांची परिस्थिती आपल्याला माहिती आहे कशी होती पण मग हे म्हणजे अशी मुलांनी मोठेपणे असा कुठला तरी चुकीचा मार्ग घेण्याची शक्यता किंवा तसे आपण ज्याला एक वॉर्निंग सिग्नल्स म्हणूया बड़। असं कुठे जाणू शकेल का लहानपणी किंवा पालकांना काही की त्या दृष्टीने जर पालकांचं आपण ट्रेनिंग घेतले त्याचे काही प्रबोधन घेतले बड़। आणि त्याच्या जोडीला मला असं वाटतं की म्हणजे पालक तर आहेतच त्याच्या जोडीला प्रायमरी स्कूलच्या ज्या टीचर्स आहेत त्यांनाही जर की मुलांचं काही बिहेव्हिअल कंडक्ट मध्ये आपल्याला जर दिसले इश्यूज तर त्या दृष्टीने काही आधी आपल्याला खूप चांगला प्रश्न आपण हा विचारलेला आहे की समाजामध्ये होतं काय किंवा घरात सुद्धा होतं काय की दुर्लक्ष केलं जातं की ज्या वेळेस थांबवायला पाहिजे पहिल्याच दिवशी जर चोरी करून त्यांनी घरात काय आणलं तर हे आणलं कुठून तू आणि त्याच वेळेस त्याला ती वॉर्निंग देऊन त्याला जर रागवून समून मी म्हणतो की आजकालच्या मुलांना रागवून आपल्याला उपयोग होत नाही आपल्याला बर आता तुम्हाला जास्त तुम्ही याच्यामध्ये जा एक्सपर्ट आहात पण तरी सुद्धा की जर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे दुष्परिणाम दाखवून दिले बरोबर की हा बघ हा माणूस असा होता त्यांनी असं असं केलं असो जेल जेलमध्ये आहे ज्यावेळेस हे परिणाम तुम्ही चांगल्या पद्धतीने मुलांना समजेल अशा भाषेमध्ये आजच्या सांगता येतील तर पहिला सगळ्यात जो तुम्ही म्हणला की हे दिसतं कुठं तर पर हे पहिलं घरातून चालू होत घरातून चालू होतं त्यानंतर तुम्ही राहता त्या परिसरामध्ये माहिती होतं की पण पोलिसांपर्यंत किंवा ज्या योग्य पर्यंत ते पोचायचं ते पोचत नाही शाळेमध्ये कित्येक मुलं दंगा करतात काहीतरी मस्ती करतात किंवा मारा मारामार करतात परंतु आज आपण जर बघतो शिक्षकांचाच धाक राहिलेला नाहीये आईवडिलांचा धाक राहिलेला नाहीये शिक्षक पण घाबरतात का तर उद्या कायद्याची भीती त्यांना पूर्वी आता आम्ही आपल्याला तुम्हाला माहिती आहे हो। आम्हाला माहिती आहे की हातावरती आपण छड्या खाऊन हो। शिक्षकांचा मार खाऊन आपण शिकलो आज आपणच पालकच लगेच जातो आणि शिक्षकांना विचारतो मी असं का करू हो। सगळ्यात महत्वाचा बदल जो आहे किंवा ही समजायची जी आपल्याला ज्या ठिकाणी समजतं ते पहिले एक है, हो। है, है, हो। जी, श्थिल, श्थिल। तर घर आहे दुसरं समाज आहे तिसरी शाळा आहे आणि मग चौथी रोजच तुमचं जीवन दैनंदिन जीवन जर वडीलच दारू पिऊन रोज येत असतील घरामध्ये आईला शिवेगळा करत असतील मारत असतील तर मुलावरती ऑटोमॅटिक तो तसाच बघत मोठा मग त्याला आईवडिलांना सुद्धा सांगायची त्याला हे राहत नाही की हे तर सामान्य कुटुंबातलं झालं पण काही काही मोठ्या कुटुंबामध्ये आई वडील रोज पार्ट्यांना जातात येताना घरी तीन वाजता चार वाजता ते आपल्या मुलाला सांगू शकत नाही तू पार्ट्या करू नकोस दारू पिऊ नकोस मग हे घरातील वातावरण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे संस्कार आपल्या घरामध्ये आपण मुलांवरती कसे करतो त्याच्यावरती खूप काही डिपेंड असत बरोबर आहे म्हणजे मुलांनी मोठेपणे खूप चांगलं होण्यासाठी पालकांना पहिल्या पालकांनी चांगलं होणं आवश्यक आहे आणि मी तर नेहमी सांगतो कुठल्या ह्याच्यात की समजा की एखादा बलात्कार झाला रेप झाला आपण काय करतो की त्या मुलींना धडे द्यायला सुरुवात करतो त्याच्या उलट व्हायला हो पाहिजे की ते मुलांमध्ये ही जागृती निर्माण करायला पाहिजे तुम्ही कसं चुकीचं करता अशा या पार्श्वभूमीवरती तुम्ही जसं आता म्हणला की आईवडिलांनाच अगोदर प्रबोधन होणं आवश्यक आहे आणि मग आई वडिलांच्या माध्यमातून ऑटोमॅटिक ते जर प्रबोधित झाले तर मग पुढचा हा जनरेशन जे आहे ते ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये बदल घडवू पण तुम्ही म्हणता तशी ना ही मानसिकता खरंच बदलली आहे म्हणजे मला आठवतं की काही वर्ष म्हणजे माझ्या लहानपणी देखील जर मार्क किंवा काही वागण्यात काही गडबड झाली तर पालक विद्यार्थ्याला किंवा मुलांना लागवायचे आता ते शाळेला जाऊन प्रश्न विचारतात की तुमचं लक्ष कुठे आहे बरोबर सो so, त्यांची जबाबदारी किंवा काय ते मानसिकता खरंच बदलत चालली आणि ह्याच्यावर विचार खरं व्हायलाच पाहिला पाहिजे आणि सर्वांनी करायला पाहिजे मीडियाचा रोल याच्यामध्ये कुटुंबाचा शाळेच्या टीचर्स जे मी म्हटलं प्रायमरीच्या त्यांच्यासाठी शिक्षण देणं आवश्यक आहे पण त्यांना लिमिटेशन कुठे येतात की पालकांचा सपोर्ट असल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही पालकांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही मुलाला रागवलं हे केलं तर चालेल किंवा जर शिक्षकाला जास्तच भीती वाटते तर कमीत कमी त्यांनी आमचं नाव घेऊ नका पण तुमचा मुलगा असा करतोय किंवा आमचे तिथं आता बीट मार्शल जात असतात पोलीस शाळांमध्ये जात असतात लेडीज पोलीस जात असतात त्यांच्यापर्यंत कुठंतरी ही गोष्ट समज जायला पोहोचणं आवश्यक आहे सर कधी ना म्हणजे आमच्या म्हणजे सायकोलॉजीमध्ये जे विविध आजार आहेत ते 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 सा, सा सा, हुँ, हुँ, हुँ. तर त्यात कसे उदाहरणार्थ कुणाला असं आगीचं हे असं त्यांना आग आवडते तर रस्त्यावर आपण असं कधी ऐकतो की कोणीतरी माथे फिरून आग लावून दिलं गाडीला वगैरे तर हे काही काही आजार पण असू शकतात किंवा काही सॅडिस्टिक असतात की जे दुसऱ्याला इजा करून त्यांना खूप आनंद होतो तर हे आजार आहेत तर ह्या दृष्टीनेही मला वाटतं समाजामध्ये खूप कमी जागरूकता आहे कारण की असं जर कोणी वागत असेल घरी लहान मुलं असेल किंवा कोणी नात्यात असेल एखादा मोठाही व्यक्ती असेल तर त्याला रागवणं मारणं किंवा घरी इतपतच थांबतं पण त्याला ते योग्य जागी न्यायला पाहिजे डॉक्टरकडे किंवा काय हे होताना दिसत नाही तर ह्या दृष्टीने म्हणजे गुन्हे कमी करण्याच्या दृष्टीने पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही आपल्याला असं करता येऊ शकणं शक्य आहे का पोलीस डिपार्टमेंटचा ह्याच्यामध्ये की रोल तसा फार कमी येतो परंतु ह्याच्यामध्ये की जे सामाजिक विभाग जे आहेत महाराष्ट्र शासनाचा त्यांचा रोल थोड्या जास्त प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये जा येऊ शकतो महिला बालकल्याण किंवा सामाजिक त्या ठिकाणी विषय जे घेतले जातात की तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की काही लोकांमध्ये ही प्रवृत्तीच असते की दुसऱ्यांना इजा पोहोचवली की त्यांना त्याच्यामध्ये आनंद होतो परंतु आजकाल महत्वाचा प्रश्न असा आहे की उपाय कुठे करायचे आणि कुठल्या पद्धतीचा उपचार करायचा हेच पालकांना माहित नाही शहरात तरी थोडीफार माहिती आहे पण ग्रामीण भागात माहित नाही की आता पुढे काय करायचं आणि मग रेग्युलर डॉक्टर घेऊन गेल्यानंतर आजकाल तुम्हाला पण त्या प्रोफेशन मधलं सगळं माहिती आहे की मग त्याच्या बाकीच्या टेस्ट करण्यात जास्त वेळ जातो जे मेन कारण आहे समजून सुद्धा म्हणू शकतो आपण की त्याला विलंब लागतो त्याच्यावरती ट्रीटमेंट करायला आणि मग त्याच्यामध्ये त्याच्या वृत्तीमध्ये जास्त फरक पडतो जसं मग मी म्हटलं की सुद्धा कंटाळतन जे होत आहे ते उद्या जे काय असेल ते बघता येईल किंवा आपल्या नशिबामध्ये आलेलं आहे अशा ठिकाणी पहिली एक तर एकतर जागरूकता की आपले हे मानसिक आजार कुठल्या प्रकारचे आहेत हे सर्वांना माहिती होणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट मीडिया मीडिया की मीडियाच्या माध्यमातून हे सर्वांना तशा बऱ्यापैकी आता सोशल मीडियाचा वापर आपण बघतो की चांगल्या पद्धतीने होतो लोकांना चांगल्या पद्धतीने लगेच वाचतात जर असं काय असेल तर वाचतात आणि ज्याच्या घरात प्रॉब्लेम आहे तो तर नक्कीच वाचतो की मला समजा की मधुमेह झालेला आहे किंवा मला डायबिटीस आहे म्हणलं एक नाही मी डायबिटीजची कुठली पोस्ट आलो तर मी लगेच ते बघतो की ते काय दिलं त्याच्यात काय नाही तर असे जे आजाराचे प्रकार आहेत एक तर आजाराचे प्रकार समजले पाहिजेत आणि मग असे प्रकार समजल्यानंतर त्या ठिकाणी की कमी कॉस्टमध्ये सगळ्यात जास्त अडचण कुठे येते की फायनान्शियल आर्थिक अडचण येते आणि मग हे आर्थिक अडचण जास्त नसताना म्हणजे की कमी खर्चामध्ये ह्याच्यावरती चा काय चांगल्या पद्धतीने उपाययोजना करू शकतो आणि तिसरी गोष्ट मी तर मध्ये की आपण जर सामाजिक संघटनांना यांना अपील केलं ह्याच्यामध्ये तर शासनाच्या कडून ह्याच्यावरती आपण काहीतरी विनामूल्य त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा त्या ठिकाणी करू शकतो त्याच्या ठिकाणी असं शाळा कॉलेजेसमध्ये जर हे सेमिनार्स केले तर त्यातूनच काही विद्यार्थी स्वतःहून येतील की मला असा त्रास होतो कधीतरी असं होतं अशा ह्याच्यातून गुन्हेगार घडण्यापूर्वी किंवा त्याच्याकडनं कुठला अग्रेसिव्ह कृत्य घडण्यापूर्वी मग त्याच्यामध्ये हा बदल करण्यासाठी म्हणून आपल्याला हा चांगला उपाय करू शकतो म्हणजे काही जर तुम्हाला वागण्यामध्ये बदल, बदल दिसत असेल तर कुणाची तरी मदत घेतली पाहिजे हेच मूळ माहिती गरजेचं आहे माहिती नाही ती माहिती होणं थोडं सोशल मीडियाच्या माध्यमातून आजकाल सहज शक्य आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे सर हे गुन्हेगार म्हणजे आपण घडवणं किंवा गुन्हे जसं तुम्ही म्हणालात की कोणी जन्माला गुन्हेगार म्हणून नाही तेव्हा प्रत्येक जण काहीतरी एक व्यक्ती आहे आणि त्यांनी एक गुन्हा केला म्हणून तो गुन्हेगार सो so, आम्ही जे नेहमी आमच्या सायकोलॉजीत म्हणतो की लोकांचं वर्तन आणि व्यक्तीमधला फरक आपल्याला कळला पाहिजे की त्याचं ते एक वर्तन, वर्तन आहे आपण त्या अख्या व्यक्तीला लेबल केलेलं आहे गुन्हेगार म्हणून आणि तो एकटा जरी त्याची शिक्षा भोगत असला सो कॉल्ड एकटा पण ऍक्च्युली सगळं घरच शिक्षा भोगत असतं वेगळ्या पद्धतीने तर यामध्ये मला असं वाटतं की जेव्हा त्याला कैदेमध्ये असताना त्याच्या घरचे भेटायला येत असतील तर त्यांना जो, जो जाणवणारा एक भावनिक ओलावा आहे किंवा आशा वाटते आपण सुटू याच्यातून किंवा प्रेम जे आहे तर ह्या सगळ्यांचा वापर करून म्हणजे हा जो एक मनाचा जो एक आपला ह्युमॅनिटीजचा जो प्रकार आहे त्याचा वापर करून घरच्यांची मदत घेऊन मग समुपदेशक असेल पोलीस अधिकारी असतील किंवा ह्या सगळ्यांचा आधाराने कारण आमच्याकडे ना जसा एखाद्याला काही मानसिक आजार इवन पन, आहे म्हणजे इव्हन साधा अल्कोहोलिकच पण की त्यांच्या जे घरचे आहेत त्यांचे सपोर्ट ग्रुप असतात हो. किंवा एखाद्याला सिझोफ्रेनिया आहे तर त्या व्यक्तीचं कसं हाताळायचं त्याला तर त्यांच्या घरच्यांचे सपोर्ट ग्रुप असतात तर ह्या गुन्हेगारांसोबत जे घरचे आहेत वागणारे तर त्यांच्यासाठी आपल्याला काही सपोर्ट ग्रुप करणं आणि त्यातून मग पुन्हा गुन्हेगाराला तसं प्रवृत्त न होणं तर ह्या दृष्टीने किंवा बालसुधार गृहामध्ये असेल तर ह्या दृष्टीने आपल्याला काय प्रयत्न करता येऊ शकतील खरं तर कारागृहाची निर्मितीच ह्या तत्वावरती झालेली आहे की कारागृहामध्ये का पाठवलं जातं तर तुम्ही त्या ठिकाणी सुधरून यावं त्या ठिकाणी थोडं तुम्हाला रोजच्या इकडे सुखसुविधा ज्या आहेत त्या मिळत नाहीत त्याचं महत्व समजावं आणि स्वातंत्र्याचं तुमचं जे आहे त्या ठिकाणी पारतंत्र्यात गेल्यानंतर तुम्हाला, गेल्यान तुम्हाला कसं वाटतं किती बंधनं असतात तसं राहणं आणि मग त्यातून तुम्ही पुढचा क्राईम करू नये अशा परिस्थिती त्या ठिकाणी त्यासाठी कारागृहाची निर्मिती झालेली आहे परंतु जर वास्तवात जर बघितलं आपण की तर कारागृहामध्ये गेल्यानंतर समजा तो ला असेल तो तो पहले गुने बारा भी हो तो तर गुने करत तो पहिल्या गुन्ह्यामध्ये बारावी होतो कारागृहात गेल्यानंतर आणि मग अजून गुन्हे करत राहिला तर तो पी एच डी होतो त्या ठिकाणी की तिथील जी सुधारणा व्यवस्था जी आहे की खरोखर एखादा गुन्हा कुणाकडून चुकून घडला तर एकतर पोलीस स्टेशनच्या लेवलवरती त्याची थोडी शहानिशा करणं आवश्यक आहे आणि मग बाल सुधार जर बाल सुधार गृह लहान मुलांसाठी आहेत की जे अठरा वर्षाच्या खालची जी मुलं आहेत त्यांच्याकडनं गुन्हा घडला असेल त्यांच्यासाठी आहेत परंतु तिथली सुद्धा परिस्थिती आज म्हणावी तशी आपल्याला जसं आपण सपोर्ट ग्रुपचा तुम्ही विषय काढला किंवा कारागृह जे परदेशामध्ये आहेत त्यांना ते करेक्शन म्हणतात करेक्शन सेंटर्स म्हणतात त्या ठिकाणी जेल म्हणतात करेक्शन सेंटर्स म्हणतात त्या ठिकाणी बरोबर आहे पण आपल्याकडे ती परिस्थिती नाहीये म्हणून की ज्यावेळेस मी तर सगळ्या आमच्या म्हणजे माझ्याकडे काम करणार असेल किंवा मी सुद्धा माझ्या सिनियर हे शिकलो की माझ्या त्याच्यामुळं माझ्या मतांमध्ये थोडा बदल गेला की जर चांग एखादा चुकून घडलेला गुन्हेगार असेल तर त्याच्यावरती गुन्हा करून त्याला जेलमध्ये ऐवजी त्याला रोज पोलीस स्टेशनला हजेरी लावा पोलिस स्टेशनला बसून ठेवा आठ दिवसामध्ये त्याच्यामध्ये फरक पडतो आणि तो गुन्हेगार प्रवृत्तीचा नसतो पण चुकून घडलेला असतो किंवा बहिणीची छेड काढली म्हणून मारलं साजिकच आहे म्हणजे की अशा खूप काय मर्डरच झाला तर आपल्याला गुन्हा नोंदच करावा लागेल परंतु जर लहान सहान मारामाऱ्या असतील त्यातनं गुन्हेगार घडू नयेत ह्याच्यासाठी आपण की क्राईम रजिस्टर ऐवजी त्याच्यामध्ये पोलिस स्टेशन लेवलवर जर सुधारणा होत असतील तर मला वाटतं ते एक चांगला उपाय त्या ठिकाणी होऊ शकतो दुसरी गोष्ट की मी जवळजवळ बावीस गुन्हेगार असे आहेत की जे जेलमध्ये जेल होते परंतु त्यांची इच्छा होती की बाहेर पडायचे त्यातून असे बावीस गुन्हेगार आज जवळजवळ दहा वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने चांगलं आयुष्य जगतायत आणि चांगल्या ठिकाणी काम करत आहेत आता मी त्यांना जाणीव करून देताना ही जाणीव करून दिली किंवा काही सामाजिक संघटना आहेत एक आदर्श मित्रमंडळ म्हणून खूप चांगलं काम करतात त्याच्यामध्ये त्या कामामध्ये त्यांचं असं असं की आम्ही आईवडील तुझे काय हाल होतात त्याची जाणीव त्यांना त्या ठिकाणी करून दिली तुझा भाऊ जर फोर्गन कॉलेजमध्ये जात असेल गरवारी कॉलेजमध्ये जात असेल तर तुझ्या भावाला तो गेल्यानंतर कॉलेजमध्ये घाबरून ओपनली बोलणार नाहीत परंतु हा जो जेलमध्ये गेल्या परवा दिवशी ना त्याचा हा भाऊ आहे त्याला तिथं मान खाली घालून राहावं लागतं त्यांच्या बहिणीचे जर असतील मुली असतील बहिणी असतील तर त्यांची लग्न होत नाहीत घरातल्या लोकांचे नातेवाईकांशी संबंध जातात कारण त्यांच्याकडे यायला कुणी तयार नसतं आणि यांच्याकडे ह्यांना कोणी बोलवायला तयार नसतं अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाची जर जाणीव करून दिली आणि आईवडील तर शेवटी आई वडील असतात त्यांनी चार मर्डर केलेले असते तरी त्याच्यासाठी तो मुलगाच असतो त्या आईवडिलांची हालत कशी होते नंतर तू जर गुन्हा केला तू तर ठीक आहे मस्त जेलमध्ये राहील तुला ते घरचं वातावरण माहित नाही तर तू काय त्याच्यामध्ये त्याला तुला जाणीवच होणार नाही मग ही ज्यावेळेस आम्ही जाणीव करून देतो त्यावेळेस बऱ्यापैकी जरा फरक पडतो त्याच्यामध्ये परंतु एक स्टेज अशी आलेली असती की त्यातून त्यांना ते बाहेर पडणं शक्य नसतं मग त्याच्यामध्ये की जेवढं आपण सिक्युरिटीमध्ये जेवढं जीवन जगण्याचा आनंद मिळतोय तेवढा जीवन जगण्याचा आनंद ते करत असतात वर्चस्व प्रस्थापित करायचा प्रयत्न करत असतात मग अजून क्राईम करत राहतात आणि त्यातून मग अजून त्यांच्या विरुद्ध कारवाई होत राहते किंवा मग ते वॉन्टेड होत राहतात अशा पद्धतीचा एक सपोर्ट ग्रुपचं जे आपण बोलतो की आपल्याकडे ती सिस्टीम नाहीये आता मध्यंतरच्या काळामध्ये वा आपण पुण्यामध्ये ते चालू केलं की एखादा बाल गुन्हेगार असेल बाल गुन्हेगाराला तुम्ही सोसायटीमध्येच एखादा अडकलेला असेल तो, तो परत सुटून आल्यानंतर बाकीच्या फ्लॅटमध्ये राहणारे किंवा चाळीत राहणारे त्या मुलाच्या बरोबर खेळायला मुलांना अलाउट करत नाहीत आपल्या बरोबर मग आम्ही ते, ते प्रश्न हे केलं थोडं की त्यांच्याकडनं चुकून झालेलं आहे त्याला तुम्ही वेगळे पण जाणूनच देऊ नका बरोबर म्हणजे अशा ज्यात त्यांच्या सुधारणा होत राहतील भरोसा सेल म्हणून आपण पुण्यामध्ये चालू केलेला त्या भरोसा सेलच्या माध्यमातून हे काम आज सुद्धा चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे म्हणजे कित्येक बालगुन्हेगार असे त्यांच्यातले कला ओळखून म्हणजे काही त्यातले दोन जण तर ए आर रेहमान चांगल्या पद्धतीने आज काम करत आहेत की त्यांना संगीताची आवड होती शिक्षणात इंटरेस्ट नव्हता शिक्षण संगीताची आवड होती त्या संगीताच्या आवडीतनं त्यांना एका स्पॉन्सर कंपनीने केलं आणि आज ए आर ते चांगल्या पद्धतीने काम करत हे जे सपोर्ट ग्रुप जे आपण सांगितले की आता काही मुलं सुधरणाच्या सुधरून त्याच्या कित्येक स्टेप पुढे गेलेले आहेत चांगले झाले तर आदर्श म्हणून त्यांना सुद्धा आज त्यांना अभिमानाने त्यांची फॅमिली मिरवती सगळीकडे सगळीकडे राहतात सपोर्ट ग्रुपची तुमची कल्पना खूप चांगली वाटली मला या ठिकाणी की असे जे सपोर्ट ग्रुप वेगवेगळ्या ठिकाणी तयार झाले आणि त्या सपोर्ट ग्रुप मध्ये कोण एक असं नाही पाहिजे की त्याच्यामध्ये सायकोलजिस्ट पाहिजेत त्याच्यामध्ये वकील पाहिजेत त्याच्यामध्ये पोलीस पाहिजेत जे डॉक्टर असायला पाहिजेत त्याच्यामध्ये सामाजिक काम करणारे असायला पाहिजे शिक्षक असायला पाहिजेत अशा ह्या सपोर्ट ग्रुपचे साधारणतः फक्त एक महिन्यातनं जरी त्यांनी अशा पद्धतीचं जर काम केलं तर खूप चांगला एक समाज आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकतो आणि त्या व्यक्तीला आपल्याला असं म्हणजे एकटं असं वाटणार नाही की आपल्यासारखे अनेक लोक आहेत आणि त्या मीटिंगला येणं किंवा त्याच्यातून खूप उभारी त्यांना मिळू शकेल असं वाटतं एकदम आ, सर पण म्हणजे आठवत आहे मागे तुमचं मी एकदा एक जे भाषण ऐकलं होतं त्यामध्ये की चांगल्या घरातली मुलं पण अशी खूप वाम मार्गाला जातात किंवा कधी कधी तर देशद्रोही कामात देखील अडकतात तर कुठेतरी आपण देशप्रेम देण्यात कमी पडतो आहे का मुलांना काहीतरी जसं तुम्ही म्हणालात की चांगले आदर्श नाहीत तर ते देण्यात कमी पडतोय कसंही आता आपण सर्व गोष्टी ह्या अवेलेबल करून देतोय की ज्यावेळेस स्वातंत्र्य लढायच्या पूर्वी जे म्हणजे आपल्या पण अगोदरचं की स्वातंत्र्य लढायच्या वेळी स्वातंत्र्य सैनिकांचं एकच ध्येय होतं की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं वातावरण तसं त्या ठिकाणी होतं त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याचं महत्व कमी कमी होत चाललं आणि आजच्या काळामध्ये की ह्या मीडियाच्या इंटरनेटच्या माध्यमातून की जग एवढं सगळं जवळ आलेलं आहे म्हणजे मला आता की असा कुठला अभिमान असा काही वाटतच नाही सगळंच मिळत की सगळंच मिळतंय परत आईवडील त्यासाठी कष्ट करतात जे माझ्या आजोबांनी भोगलंय ते माझ्या वडिलांना भोगावं नाही लागलं माझ्या वडिलांनी ला ला। आई वडिलांनी जे भोगलंय ते मला भोगावं लागलं आणि माझी मुलं एकदम ऐश्वरावर मिळतात त्यांना मागल त्या गोष्टी सहज मिळत आहेत ज्याच्यासाठी तुम्हाला सहज मिळतं आणि मग ज्याच्यासाठी तुम्हाला फाईट यायची गरज पडत नाही त्या ठिकाणी त्याचं महत्त्व कमी कमी होत जातं स्वातंत्र्य मिळालं आर्थिक चांगली सक्षमता आली त्यानंतर तुम्ही चांगल्या शहरांमध्ये राहताय त्या ठिकाणचं वातावरण चांगलं आहे टॉयलेट बाथरूमपासून सगळ्या सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी आहेत हे महत्व कधी कळतं की ज्यावेळेस गावात तुम्ही जाता त्यावेळेस गावातील मानसिकता तुम्हाला ह्याच्यामध्ये वेगळी दिसेल शहरातील मानसिकता वेगळी दिसेल की स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये की आपण आर्थिक प्रगती केली असेल असं मी म्हणतो पण आपली संस्कारक्षम जे पिढी होती त्याच्यामध्ये आपली अधोगती झालेली आपल्याला सगळ्यांनाच दिसेल म्हणजे माझा अभ्यास त्याच्यामध्ये थोडा कच्चा आहे पण मी पोलीस खात्यात काम करत असताना की माझा सामान्यातल्या सामान्य झोपडपट्टीतल्या माणसापासून ते उद्योगपतींपर्यंतचा संपर्क आलेला त्याच्यामुळे मला हे खूप जवळनं हे बघायला मिळालं की सगळ्या गोष्टी की सामान्य चांगल्या घरातीलच कशाला खालच्या घरातील आहेत चांगलं घर म्हणजे कुठलं हीच पहिले आपल्याला माहित नाही की वाईट घर कुठलं आणि चांगलं घर कुठलं की अशा याच्यातनं आता आपण बघतो एक नावाड्याचा मुलगा मोठा जगातला सायंटिस्ट होतो आपला आणि त्यानंतर राष्ट्रपती होतो एक सामान्य घरातला मुलगा आलेला असतो इतिहास घडवताना मी अभ्यास जो केलेला आहे की सामान्य घरातल्या मुलांनीच इतिहास घडवलेला आज कित्येक तुम्ही आय एस बघा आय पी एस बघा माझ्यासारखे काय सामान्य घरातनं आलेले का माझ्या मुलाला इच्छा नाही झाली की देश सेवा करायसाठी सैनिकात जावं किंवा पोलीस मध्ये जावं का तर त्याला सगळं त्याच्यापेक्षा चांगल्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत मग अशा ह्या वातावरणामध्ये नेक्स्ट आपण जे लक्ष द्यायला पाहिजे मी मलाच दोष देतो माझ्या पिढीला दोष देतो की ह्याच्यामधून जे जनरेशन घडवताना जो मी कुठेतरी करतो मला आई वडिलांनी शोभम करू म्हणल्याशिवाय मला जेवण दिलं नाही किंवा माझे मित्र जे, जे काही मुस्लिम होते त्यांनी नमाज पडल्याशिवाय त्यांना जेवण दिलं नाही आई वडिलांनी आज तशी परिस्थिती राहिलेली नाही जग जवळ येत चाललेलं आहे विचारांमध्ये देवाणघेवाण खूप वाढलेली आहे आणि पाश्चिमात्यांचं अनुकरण आपण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वाईट गोष्टींसाठी केलं बरोबर अगदी खाण्यापिण्यापासून म्हणजे पिझा मॅक्डोन्ड पासून जरी बघितलं आपण तरी आपल्याला सगळ्या त्या गोष्टी आपल्या समोर दिसतात सगळ्या गोष्टी मग त्याच्यामुळं की जर आपण म्हणू शकतो की जनरेशन गॅप आपण नेहमी हा शब्द वापरतो तो, तो हा मोठ्या प्रमाणामध्ये आता निर्माण झाला हो, आणि त्यामुळे कदाचित जो एक कृतज्ञ राहण्याची आपली पिढी थोडीशी आता नाही ती थोडस कमी झालंय खरंय बरोबर एकदम बरोबर असं तुम्ही म्हणाला ते खरंच मलाही पटतंय की कुठेतरी म्हणजे अगदी पूर्णपणे आपलाच दोष नसला तरी देखील शंभर टक्के पालक आणि समाज यांचा बऱ्यापैकी मोठा हात आहे आपल्या मुलांना तसं आपण नाही देऊ शकलो दुर्दैवानी परंतु आता समजा असं वाटलं की आपण त्या दृष्टीने काही करता येऊ शकेल का तर मग शाळा लेव्हलला किंवा इवन कॉलेजमध्ये वगैरे पण की एक समाजाप्रती आत्मीयता आहे किंवा आपली एक देशासाठी बांधिलकी आहे किंवा एक सोशल हेल्प किंवा ह्या सगळ्या दृष्टीने आपल्याला असे काही कोर्सेस किंवा काही एखादा विषय इलेक्टिव वगैरे शाळा किंवा कॉलेजमध्ये किंवा असे वर्कशॉप्स असं काही सुरू करता येऊ शकेल का म्हणजे सिलेबस म्हणून एक तर सिलेबस म्हणून ज्यावेळेस आपण ह्या कुठल्याही गोष्टी करायला जातो त्यावेळेस ते जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न केला जातो की मला तो शंभर टक्के शंभर मार्काचा पेपर आहे म्हणून मी त्याचा अभ्यास करतो अगदी बरोबर तो ज्यावेळेस तुमच्या मनातूनच हे सगळ्या भावना निर्माण होतील त्याच्यासाठी एक समाज व्यवस्थेमध्ये जागरूकता निर्माण होणं खूप आवश्यक आहे की आज बघतो आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आता आलेलं आहे हो। किती लोक सव्वीस जानेवारीला झेंडा वंदना गावच्या गाव झेंडा वंदनाला जायचं अख्खं पेटाच्या जा पेठ्या झेंडा वंदना हो। जायचे आज आपल्याला तो प्रकार कमी दिसतोय त्या ठिकाणी एक सामाजिक त्या ठिकाणी एक निर्मिती वातावरणाची निर्मिती होणं खूप आवश्यक आहे मग परत मुद्दा येतो तो घरच्या संस्कारापासून शाळांच्या संस्कारापासून आणि मग नंतरच्या काळामध्ये तरी काहीतरी इन्सेन्टिव्ह जर आपण दिलं की समजा की आता तुम्ही ह्या सव्वीस जानेवारीच्या दरम्यान दिवसभरामध्ये कुठं चांगलं काम झालेलं असेल किंवा चांगलं काम केलेलं असेल जे चांगले काम करणारे आहेत किंवा जाणारे आहेत त्यांचं कुठंतरी ॲप्रिसिएशन करून कुणाचे तरी, तरी हास्य सत्कार केला तुम्ही ते के अख्ख्या तुमच्याच त्या पेठांमध्ये असेल किंवा गावामध्ये असेल की त्यांना बोलून एका स्टेजवरती मान सन्मान दिला तर त्याला थोडं त्याच्यामधनं उत्स्फूर्त वाटून मग बाकीचे जे बघणारे दहा जण आहेत अरे पुढच्या सव्वीस जानेवारीला आपण असं करू पंधरा ऑगस्टला आपण असं करू अशी जी ही देशप्रेमाची जी आपण म्हणतो ही मानसिकता ही मनातून तयार होणं हो आवश्यक आहे आणि ती मानसिकता तयार होण्यासाठी म्हणून एकतर संस्कार त्या ठिकाणी घडणं आवश्यक आहे आणि मग नंतरच्या काळामध्ये तुम्ही जर म्हणता जसं की कोर्सेस असतील किंवा कुठेतरी काहीतरी इन्सेंटिव्ह ज्यानं देऊ शकू आपण त्यांना कुठंतरी कॉम्पिटिशन घेतलं त्याच्यामधून त्यांना चांगला इन्सेंटिव्ह मिळायला पाहिजे किंवा तुम्ही आता मार्क त्यांना देता त्याच्यामध्ये आता काही पोलिसांमध्ये काही जागा अशा रिझर्व्ह असतात की स्पोर्ट्ससाठी आहेत त्यांना बाकीचा सिलेबलचा अभ्यास नाही केला तर त्याचा इंटरेस्ट जर असेल तर तो बरोबर पोलीस व्हायचा म्हणून तो कमीत कमी स्पोर्ट्स मध्ये तयारी करतो अशा पद्धतीने कुठेतरी हे इन्सेंटिव्ह द्यायला आपण ज्यावेळेस तयार करू आणि त्यातून कॉम्पिटिशन करू त्यावेळेस आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो मला असं वाटतं बोलताना मला असं वाटलं की हे जर बऱ्यापैकी जबाबदारी आपली पालकांची आहे, जा आहे तर मला वाटतं शाळा कॉलेजमध्ये असं न करता ज्या नोकरीच्या जागा आहेत किंवा जिथे ऑफिसेस आहेत तर तिथे त्यांनी करावं की तुम्ही तुमच्या मुलांना जर काही केलं तर करावं कारण की ते पालकांचं आहे अदरवाईज म्हणजे मला जे जा असं जाणवतं जा की सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्ट जर असे सोमवार मंगळवारी आले तर लॉंग विकेंड आणि वेकेशन असंच धरतात त्याच्यामुळे अगदी बरोबर त्याच्यामुळे मला वाटतं हे ऑफिसेसनी सुरू करावं की तुम्ही घरी हे केलं मुलांसोबत तर इन्सेंटिव्ह मिळते एकदम फ्रेंड्स मला वाटतं सरांसोबत ज्या गप्पा रंगल्या आहेत ना त्या खूप म्हणजे छान नवीन नवीन शिकायला मिळतंय आणि अजून खूप काही त्यांच्या वैयक्तिक आणि थोडंसं त्यांच्या प्रोफेशन मधलं जे काही खूप छान आपल्याला ऐकायचं आहे तर ते पुढच्या भागात नक्की ऐकू तेव्हा आजचा भाग जसा बघितला तसा आवर्जून पुढच्या भागाचीही वाट बघा सर आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये सो स्टेट्युन अँड थँक्स फॉर वॉचिंग